नमस्कार मी डॉक्टर विनया पाटील हॅलो डॉक्टरच्या या भागात तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सह्याद्रीवाहिणीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपला सहभागही आमच्यासाठी तितकाच मोलाचा आहे आणि ते तुम्ही एका फोनद्वारे करू शकतात प्रेक्षको काही दिवसांपूर्वी एक चोवीस पंचवीस वर्षाचा युवक क्लिनिकमध्ये आला होता त्याची वाकलेली पाठ आणि त्याच्या चेहऱ्यावरचा त्रास बघून मी त्याला विचारलं काय होतंय त्यावर तो म्हणाला पाठ खूप दुखते आहे आणि वागताही येत नाही त्यानंतर त्याची आई लगेच म्हणाली की अगं का नाही दुखणार कारण नऊ ते दहा तास हा कम्प्युटरवर काम करत असतो वीस पंचवीस किलोमीटर बाईक चालवत असतो आणि इतकंच काय काय की जेवण झोप आणि काम याची कशाचीच वेळ ठरलेली नाहीये प्रेक्षको याच प्रकारच्या आजारांना व्यवसायजन्य आजार असं व्यवसाय म्हणतात म्हणजे असं म्हणता येईल की शाळा कॉलेजमध्ये जाणारी मुलं शेतकरी कामगार मजूर डॉक्टर इंजिनियर ॲक्टर जसा व्यवसाय तसा आजार म्हणजेच व्यवसायजन्य आजार काई मग आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील की हा व्यवसाय तर टाळता येणार नाहीये मग हा आजार कसा काय टाळता येणार आहे हेच आज आपण बघणार आहोत आजच्या आपल्या विषयात व्यवसायजन्य आजार आणि आयुर्वेद आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे खुद्द आयुर्वेदाचार्य वैद्य समीर गोविंद जमदग्नी नमस्कार डॉक्टर हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे स्वागत नमस्कार डॉक्टरांची माहिती अशी आहे की वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्वेद्या पारंगत आहेत गेल्या तीस वर्षापासून पुणे आणि मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत श्री विश्ववती आयुर्वेदिक रुग्णालय कोल्हापूर नरगिस दत्त कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल बार्शी या दोन्ही हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत यासोबतच कॅन्सर वंद्यत्व हृदयरोग गतिमंदत्व क्रिटिकल इलनेसेस यासारख्या अनेक आजारांमध्ये डॉक्टरांचा विशेष हातखंड आहे आजचा जो आपला विषय आहे व्यवसाय जन्य आजार आणि आयुर्वेद नक्कीच या विषयाविषयी तुमच्या मनात प्रश्न येत असतील हे प्रश्न आमच्यापर्यंत जरूर पोहोचू द्या त्यासाठी आमचा फोन नंबर असा आहे शून्य दोन दोन हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर असे आहे दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य कार्यक्रम सुरू करायचा आहे पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती अशी की कार्यक्रमात फोन करताना कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा जेणेकरून आपला प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल तर फोन करायला विसरू नका डॉक्टर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत डॉक्टर <coughs> पण व्यवसाय ज्यांनी आजार खास निवडलेले आहे आणि मला अपेक्षा आहे की खूप जणांचे फोन येतील जितके व्यवसाय तितके फोन असतील तर मुळात आयुर्वेदात फार पूर्वीपासून असे काही आजारांचा उल्लेख होता का हो बरोबर आहे कसा आहे व्यवसायाच्या संदर्भात आयुर्वेदात काय वर्णन आहे का हे माहीत नसतं लोकांना सुशिक्षित लोकांना सुद्धा तर आयुर्वेद हा आयुष्याचा वेद आहे त्यामुळे आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी निसर्गाने तयार केलेल्या आणि माणसांनी तयार केलेल्या या दोघांचा विचार जो आहे तो सांगोपांग केलेला आहे म्हणजे दिनचर्या अध्यायामध्ये उठल्यानंतर आंघोळ कशी करावी दात कशाने घासावेत जीभ कशाने स्वच्छ करावी व्यायाम कसा करावा हे सगळं झालं की मग नंतर उद्योगाला जावं हे लिहिलेलं आहे आणि व्यवसाय कसा करायचा स्वस्थ वृत्तनाचा एक भाग आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे किंबवना धर्मार्थ काम आरोग्य मूल उत्तमम रोगा हा तस्य सूत्र जे आहे ते आयुर्वेदातलं आहे म्हणजे मनुष्य जन्माला आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा धर्माचं आचरण करावं शरीर धर्म जो आहे तो इथं अपेक्षित आहे रिलीजन अशा पद्धतीने आणि धर्मो रक्षती रक्षता मनुष्याचा जो धर्म आहे आणि जो काही तो व्यवसाय करणार आहे त्याच्या धर्माला अनुरक्षण तो त्यांनी व्यवस्थितरित्या करायला पाहिजे अर्थ म्हणजे अर्थार्जन किंवा पैसा मिळवणं ही जी प्रक्रिया आहे तीसुद्धा व्हायला हवी आणि योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे त्यानंतर मग काम म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझायर ज्या आहेत त्या फुलफिल व्हायला पाहिजेत ग्रहसाश्रम अशा अवस्थेमध्ये आणि नंतर मग हे सगळं सोडून ह्याच्यातनं बाहेर पडणं हा वानप्रसाश्रम जो सांगितलेला आहे नंतरचा तो सुद्धा महत्त्वाचा आहे तो सॅल्युएशन किंवा मुक्तीसाठी आहे मोक्षासाठी आहे असं जर एखादा माणूस जगत असेल तर मग त्याच्या आयुष्याची इति कर्तव्यता झाली असं एकंदरीत म्हणता येतं तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये अर्थ मिळवणं पैसा, पैसा मिळवणं हा जो भाग आहे ना त्याच्यामध्ये हा उद्योगाचा व्यवसाय येतो उद्योगाचा प्रकार येतो आणि त्याला अनुलक्षून बरेच आधार होतात ज्याला ऑक्युपेशनल हॅझार्डस है असं आपण म्हणतो त्याचाच विचार आज आपण करायचा आहे डॉक्टर आयुर्वेदात जेव्हा आपण म्हणतो की या सगळ्या पुरुषार्थ आता प्रत्येकाची व्यक्ती आहे त्याची टॅलेंट जशी असेल त्या पद्धतीने तो माणूस जो असतो तो वेगळ्या पद्धतीने काम करत असतो म्हणजे कसं आहे चातुर्वर्ण व्यवस्था जी असते ना ती आपल्या एकाच माणसाच्या शरीरात कशी असते हे जर बघितलं ना तर हा विषय जास्त क्लिअर होईल एखादी व्यक्ती जी आहे ती काहीतरी ज्ञान घेत असते त्यावेळी ती ब्राह्मण असते अच्छा दुसरं त्यावेळेला ती पैसा मिळवण्यासाठी काहीतरी व्यवसाय करते त्यावेळी ती वैश्य असते अच्छा अंगार कुत्र मांजर काही धावून आलं तर आपण आपलं प्रोटेक्शन करतो त्यावेळी ती क्षत्रिय असते आणि मलमूत्र विसर्जन वेळेला आहे ते प्रक्षालन करणं किंवा दून, धुणं हा भाग असतो त्यावेळी ती क्षुद्र असते तर हा निसर्गाचा सांगितलेला था था नियम आहे आणि तो जर लक्षात घेतला तर प्रत्येकाची माणसाची प्रवृत्ती ही चारही पद्धतीने रोज चालू असते मग त्यातला कोणता जो व्यवसाय असेल तो त्यांनी जास्ती वाढवलेला असतो आणि मग वैश्यत्व हे प्रत्येकालाच असतं व्यापारी पण हे प्रत्येकालाच असतं हु. तर मग वेगवेगळ्या पद्धतीचे जे व्यवसाय करत असताना शरीराच्या वेगवेगळ्या घटना ज्या घडणाऱ्या आहेत बसण्याची पद्धत चालण्याची पद्धत प्रवास खूप होणं जागरणं खूप होणं खाण्याच्या सवयी बदलणं पाणी बदलणं हवा बदलणं आजूबाजूचे लोक बदलणं बॉस बदलणं <laughs> हाताखालचे लोक बदलणं मधल्या लोकांचं खूप सँडविच होतं खालच्या का कामगारांच्या ती लक्ष ठेवायचं आणि वरती बॉस असतो तर या दोघांच्यामध्ये सँडविच होणारे लोक खूप असतात आणि त्यांना जास्ती आजार असतात पुन्हा घरी आल्यानंतर ते सगळं म्हणजे आहे ते बायकोवर किंवा मुलांच्यावरती राग काढलं जाणं तर हा सगळा जो भाग आहे ना तोच आज आपण लक्षात येत आहे म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवसायामुळं जे बदलतं अर्थजनाच्यामुळं जा जे बदलतं ते जर तुम्ही लक्षात घेतलं आणि त्याची ट्रीटमेंट जर केली तर तुम्ही व्यवस्थितरित्या तुमचा व्यवसाय किंवा उद्योग करू शकणार आहेत तर हे कुठंतरी विसरलं जातं आणि ह्याचा आपल्या आयुष्याशी काही संबंध आहे विसरलं का जातं तर अंगात रग असते पस्तीस वर्षापर्यंत नंतर शरीराचं एजिंग होतं आणि मग हे आजार आहे ते आ करून पुढे येऊन उभे राहतात आणि मग तहान लागल्यानंतर विहिर खंड्यामध्ये काही मजा नसते म्हणून प्रिव्हेंशन इज बेटर असं म्हटलं जातं नक्कीच आपल्या प्रेक्षकांनाही कळालंच असेल की नक्की आपल्या खाण्यापाण्यामधले जे बदल आहेत ते बदल कसे आपल्या शरीरावर होतात इतकेच नाही तर विचारांचा सुद्धा सर फरक असतो फरक पडतो आणि आज मला हे जाणून घ्यायचं की हे वेगवेगळे जे व्यवसाय आहेत त्यांचा शरीरावर कसा परिणाम होत बरोबर आहे आता कसं होतं समजा एखादी व्यक्ती कम्प्युटरवरती बसते आणि बारा बारा तास काम करते तर तास दीड तास झाल्यानंतर त्या व्यक्तीने उठणं आणि थोडेसे पाय मोकळे करणं हे गरजेचे आहे वय वर वर्ष पस्तीस असताना पस्तीसच्या पुढा असताना त्याच्या आधी हे चालू शकतं पण नंतर कसं होतं आपल्या मसल्समध्ये लॅक्टो शुगर तयार व्हायची जी लॅक्टिक ऍसिड तयार होत असं एजिंग सुरू झालं की म्हणजे पळताना सुद्धा म्हातारी माणसं लपक लपक पळतात ना ते त्याच्यामुळे पळतात आणि तरुण मुलं ही फास्ट पडू शकतात त्याचं कारण म्हणजे लॅक्टो शुगर त्यांच्या मसल्समध्ये तयार होत असते असं आधुनिक शास्त्राचं म्हणणं आहे आम्ही वाताच्या हिशोबाने पित्त्याच्या हिशोबाने हा विचार करतो तरुण वयामध्ये पित्त असतं बाल वयामध्ये कफ असतो शरीरामध्ये तर ह्या दोघांचं काम होत असताना फारसा काही प्रश्न येत नाही परंतु ज्या वेळेला वात आणि पित्ताच अधिक वाढून वय वाढायला लागतं त्यावेळेला एजिंग सुरू होतं आणि मसल्सवरती हाडांच्यावरती सगळ्यांच्यावरतीच परिणाम होतो शरीरातल्या ओझ्यावरती आणि शुक्र धातूवरती परिणाम होतो त्यामुळे एखादी व्यक्ती जर सात सात आठ आठ दहा दहा तास बसत असेल तर ती या मणक्याच्या मध्ये विकृती उत्पन्न व्हायला लागतात आता नुसतं आपण असं बसलेलं आहे आपण नुसतं बसलेलं आहे तर मग आपल्या पाठीवरती साधारण सत्तर पाऊंड एवढं वजन असतं आणि फक्त फॉरवर्ड बेंडिंग जरी केलं तर ते अडीचशे पर्यंत पाऊंडापर्यंत जातं आणि मग पाठीच्या मडक्यामध्ये ही विकृती याय लागते तर हे जर लक्षात घेतलं तर बसावं कसं हा सुद्धा एक वेगळा नियम पडत असतो आणि त्यानुसार त्याला दिग्दर्शन किंवा मार्गदर्शन करायला लागतं नक्कीच खूप छान आपल्याला डॉक्टर सांगतात आपल्याला बऱ्याच गोष्टी अजून जाणून घ्यायचंय पण आपल्याला एक फोन आलेला आहे सुनील अवघडे बोलतात आपल्याशी सातारा इथून नमस्कार सुनीलजी हा नमस्कार माझी टाच दो, एक दोन वर्षापासून दुखते टाचला कोंब फुटलेला आहे असं डॉक्टर सांगत आहेत वय किती आपलं काय उपचार काय उपचार असतील तर कर, मार्गदर्शन करावे वय किती हॅलो वय पन्नास आहे आणि वजन जास्ती आहे का वजन साधारणपणे साठ किलो आहे बर आणि मांसार करता किंवा मद्यपान करता मद्यपान नाही पण दोन्ही असतं मांसाहार <coughs> बी असतो आणि व्हेजिटेबल बी असतो बरं बरं काही हरकत नाही उत्तर देऊया धन्यवाद सर कोण येणं असं काही दुखणं असं त्यांना होत आहे असं सा त्यांनी सांगितलं तर टाच दुखण्याची जी महत्वाची कारण असतात त्यामध्ये काय होतं बऱ्याच वेळेला सायटिक पेन जे असतं ना ते वरून खाली जातं त्याला आम्ही तुनी असं म्हणतो आणि खालून वरती जातं त्याला प्रतुनी म्हणतो तर अख्खा पाय दुखण्याच्या आधी बऱ्याच लोकांना फक्त टाच दुखते आणि हळूहळू ते दुखणं वर चढत जातं तर हे सायटिक पेन असण्याची शक्यता आहे हा एक भाग आहे त्यासाठी अग्निकर्म नावाची ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे किंवा विटेचा तुकडा असतो तो गरम करून त्यांनी टाच शेकणं असं केलं तरी त्यांचा त्रास कमी होऊ शकतो हाडावरती हाड वाढले किंवा कोंब आले तसं जे स्परचं ते म्हणतायत ना त्याच्यासाठी एक साधा उपचार आहे की मोहरीचं तेल जे असतं ते लावायचं आणि निरगुडीच्या पाण्याने रोजच्या रोज शेकायचं तरी ती स्पर आहे ती कमी होऊ शकते वजन खूप असेल तर लोड बेरिंग जॉईंट हा असल्याकारणानं वजनामुळं पारशी किंवा टाचेच जे हाड आहे कॅल्किनियम बोन जे आहे त्याच्यामध्ये सरक्त मेध असतो म्हणजे रक्तासहित मेद असतो तर रक्त बिघडलं तर वेदना उत्पन्न होतात आणि वात वाढला तरी वेदना उत्पन्न होतात तर रक्त आणि मेद चांगली करणारी औषध पोटात घेतली की हा त्रास कमी होतो बऱ्याच वेळा संधी वात आम वाट किंवा वात रक्ताची तिथं सुरुवात असते बऱ्याच लोकांना विंचू किंवा उंदीर चावलेला असतो आणि त्याचा परिणाम होऊन टाच दुखत असते व्हेरीकोज व्हेन्स असताना सुद्धा बऱ्याच वेळा टास्क जी आहे ती दुखत असते तर या प्रत्येकाची कर शहानिशा करून तुम्हाला त्रास कोणता आहे हे तुमचा त्रास आहे तो कमी होऊ शकतो डॉक्टर की वेरीकोज वेन चे त्रास असतात आणि जास्त उभं जे राहतात लोक त्यांना हा त्रास होतो मग आता ते व्यवसाय तर टाळू शकत नाही तर मग काय करायचं आता हा त्रास कोणाला होतो तर वकील लोक आहेत फार वेळ उभे राहणारे जे आहेत किंवा ट्रॅफिक पोलीस जे असतात ते सेल्समन्स असतात ते एमआर असतात ते तर ह्या सगळ्या लोकांना खूप वेळ उभं राहायला लागत असतं आणि हे उभं राहिल्यानंतर मग त्यांच्या पायामधल्या शिरा ज्या आहेत ना त्या प्रत्येक शिरेज्यामध्ये काय असतं तीन लेअर्स असतात किंवा काही आहे इंटरनाम मिडिका आणि एक्स्टरनाम म्हणून तर तो मधला जो लेअर आहे ना तो बोनी किंवा स्ट्रॉंग असतो आणि त्याच्यामुळे ती रक्तवाहिनी व्यवस्थित मेंटेन केली जात असते जेव्हा वजन खूप पडायला लागतं त्यावेळेला व्यास हे लक्षण त्याच्यामध्ये यायला लागतं आणि तो मधला लेअर आहे तो डिस्ट्रॉय व्हायला लागतो आणि मग ती टॉर्चेस अशी तयार व्हायला लागते मग पहिल्यांदा एक लाल किंवा निळी अशी शिर दिसायला लागते पायामध्ये नंतर त्याचा व्ही किंवा एम किंवा डब्ल्यू होतो आणि हळूहळू ती रक्तवाहिनी फुगायला लागते तर हा जो प्रकार आहे हा कमी करण्यासाठी साधा उपचार तुम्हाला सांगतो ज्या लोकांना विरगोज होतात त्यांनी तिळाचं तेल असतं त्याचं ते गंडुळी धरणं म्हणजे तो तोंडामध्ये तिळाचं तेल रोज पंचवीस एम एल एवढं धरायचं पंधरा मिनिटं असं सकाळी आणि संध्याकाळी करायला सुरुवात करा, करा तुम्ही की पायातल्या शिरा ज्या आहेत त्या कमी व्हायला लागतात आणि विहिरी कोजवे बऱ्या होतात किंवा उत्पन्नच होत नाहीत त्याच्यावर षष्टिक पिंड सेवित म्हणून एक गोष्ट आहे शेकाचा प्रकार जवळच्या वैद्याला तुम्ही भेटू शकता आणि ते तुम्ही सुरू करा रक्त चांगल्या चांगल्या करणाऱ्या गोष्टी आणि शरीरातला मेद जर चांगला व्हायला लागला तर रक्त व्हायला चांगल्या होतात याचं कारण काय रक्तातून आणि मेदातून रक्त व्हायला तयार होत असतात आणि ह्याच्यावर तुमचं वजन जास्त असेल तर ते तुम्ही कमी करा पण त्यावेळेस तुम्ही क्रेप बँडेज वगैरे लावून ठेवलात किंवा स्टॉकिंग जर घालायला लागला तर बाहेरून तुम्हाला एजन्सी एक... मिळते आणि रक्तवाहिन्या ज्या असतात त्या टॉर्चर्स होत नाहीत असं म्हटलं जातं पण ह्याच्यामुळं त्रास जास्ती वाढतो असं तुम्ही लक्षात घ्या कारण शरीराला बाहेरून मदत मिळाली की शरीर स्वतः सुधारणं हे थांबवतं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय की समजा था। तुमचा पाय जर लोळा पडलेला असेल पोलिओनी आणि जर तुम्ही त्याला लोखंडी पट्ट्याला आधार दिलात आणि जर कॅलिपर किंवा कोबड्या वापरायला लागला तर तुमचा पाय जास्ती बारीक होतो पण ते लावून शेकलं तर मात्र तो पाय जाड व्हायला लागतो आणि तुम्ही चालू शकता विदाऊट कुबड्या तर हे बाहेरून मदत मिळाली की काय होतं हे उत्तम उदाहरण आहे तर त्यामुळे तुम्ही जवळच्या विद्याकडून हे आत्ता सांगितलेल्या औषधाचे प्रयोग करा की वेगवेगळ्या नक्कीच शरीर पण आपलं स्वतःचा एक डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टरला थोडीशी मदतीची कधीतरी गरज असते तेच म्हणजे शास्त्र तुम्हाला देत असतात सर अजून एक फोन घेऊया आपल्याशी बोलतायत मच्छिंद्र साळुंखे बोलतायत सांगली इथून नमस्कार हा नमस्कार बोला जरा पोटाची तक्रार आहे पोटाची तक्रार आहे जरा पोट सकाळी जे जेवलं पोट गप गच्च असते ना बर तुमचा व्यवसाय काय आहे व्यवसाय शेती आहे बर बर आणि व्यसन आहेत का, का? तंबाखू किंवा चहा जास्ती होतो चहा दिवसात एक दोन तीन वेळा होते बर आणि तंबाखू वगैरे तंबाखू तसलं काय नाही बरं बरं आणि सकाळी तुम्ही न्याहारी किंवा नाश्ता करून बाहेर पडता का नाश्ता कवा करतोय बर बर ठीक आहे काय हरकत नाही बोलूया धन्यवाद खूप छान प्रश्न विचारला बरोबर त्यांनी हे पोट शिंकाळ्यासारखं होणं किंवा पोट जड पडणं जेवल्यानंतर लगेच किंवा लगेच लगे जेवायला जे आपण बसतो त्याच्यानंतर पाणी खूप पिणं असं बरेच लोक करत असतात आणि त्याचा परिणाम म्हणून काय होतं की पोट जे आहे ते जड पडायला लागतं कफ जास्ती वाढायला लागतो जेवल्यानंतर कफ वाढत असतो कफाचं संघटन जे आहे त्यामध्ये पृथ्वी महावतं आणि जलमहा होत असतं तुम्ही जर जास्त पाणी प्यायला गेलं तर मग ते विष होत आहे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे तर आधी त्यांनी काय करायला पाहिजे पाणी जे आहे ते उकळलेलं घ्यायला पाहिजे जेवताना इतर वेळेला उकळून गार केलेलं घ्यायला पाहिजे जेवणामधले गोड पदार्थ कमी करायचे आणि जेवण जे आहे ते शांत चित्ताने एकाग्र मनानी आणि टी व्ही मोबाईल गप्पा वगैरे हे सगळं बंद करून बघायला पाहिजे करायला पाहिजे अन्न व्यवस्थित चावून घेतलं जायला पाहिजे भात जो आहे तो बंद करायचा कारण तो दलदली तयार होणारा भाग आहे गव्हाचा प फुलका किंवा पोळी जी आहे तीसुद्धा आता घेऊ नये भाकरी घ्यावी मुगाच्या डाळीचं वरण किंवा तुरीच्या डाळीचं वरण हे घ्यावं आणि त्याच्यावर भाकरीच्याबरोबर भा पालेभाजी खायला पाहिजे फळभाजी खायला पाहिजे पालेभाजी शक्यतो नको असं जर केलं तर त्यांचं पोट जड पडणं हे कमी यायला जेवणाच्या नंतर शेतपावली घालणं हे करायला पाहिजे आणि थोडासा माफक व्यायाम केला अंगाला जर व्यायाम केला तर हा त्रास कमी होऊ शकतो नक्कीच खूप छान डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आपलं आरोग्य ना हे एका चक्रासारखं असतं आणि जेव्हा व्यवसाय येतात त्या व्यवसायजन्य आजारांमुळे त्या व्यूह चक्रात आपण अडकतो पण ते बाहेर कसं पडायचं हेच डॉक्टर आज आपल्याला सांगणार आहेत अशीच आपण खूप छान माहिती घेणार आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला जाण्याआधी असं विचारायचं आहे समजा तुम्ही रात्री झोपल्यानं सकाळी उठल्यानंतर तुमची झोप पूर्ण झाली नाही असं वाटत असेल तर काय करावं असा प्रश्न येत असेल तर कुठेही जाऊ नका या ब्रेकनंतर लगेच आम्ही सांगणार आहोत की झोप पूर्ण कशी घ्यायची ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आजचा आपला कार्यक्रमाचा विषय आहे व्यवसायजन्य आजार आणि आयुर्वेद यावर आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद ब्रेकला जाण्याआधी तुम्हाला मी खास असं सांगितलं होतं की रात्री तुम्ही झोपलात आणि सकाळी उठल्यानंतर वाटतं की अरे झोपच झाली नाही काय करायचं तर त्यासाठी तुम्ही असं करू शकतात की जमिनीवर गोंगडे किंवा लोकरीचे वस्त्र किंवा रेशमी वस्त्र यावर जर झोप झोपलात तुम्ही तर झोप ही कमी पुरते सकाळी आळस येत नाही इतकंच नाही तर मणकेच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या सुद्धा दूर होतात याशिवाय असं आहे की पोटात कृमी झालं असेल तर काय करायचं तर त्यासाठी आयुर्वेदिक औषध म्हणजे असं आहे की अन्न खाल्ल्यानंतर थोडं अननस महिन्यातून दोन वेळा खाल्ल्यास पोटातील कृमी आहेत हे नष्ट होतात या गोष्टींचा नक्कीच अवलंब करायला हो, काहीच हरकत नाहीये डॉक्टर खूप छान आम्हाला टिप्स तुमच्याकडून मिळतात जेणेकरून आम्हाला फायदा होतो की तुम्ही म्हणतात पथ्य अगदी औषधासारखं असतं आणि त्यांना त्यांचा आम्हाला खूप छान रिप्लाय येतो डॉक्टर आपण व्यवसाय ज्यांनी आजार जेव्हा म्हणतो आहे की त्याचं आयुर्वेदिक उपचार जे आहेत ते आम्हाला ऐकायचे आहेत काय खास आयुर्वेद सांगतं कसं होतं व्यवसाय कोणता असेल त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट करणं हे गरजेचं असतं आता आता मगाशी आपण बघितलं की कम्प्युटरमध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांना तेव्हा माऊस जो आहे त्याच्याशी खेळणं आणि त्यावेळेला हात जर व्यवस्थित रेस झालेला नसेल पाठीचा मणका जो आहे तो ताट जर ठेवलेला नसेल हुँ। पायाला जर फुट ट्रेस नसतील तर मग कंबर दुखणी मान दुखणी पाठ दुखणी ही सुरू होते जी खुर्ची घ्यायची ती रोटेटिंग चेअर असणं खूप गरजेचं आहे नुसती असेल तर ते वळायला खूप त्रासदायक होतं तरुणात हे फारसं काही वाटत नाही पण एकाच बाजूला आपण वळतोय आणि कोणती तरी फाईल घेतोय किंवा त्याचा गठ्ठा घेतोय तर पाठीच्या मणक्यावरती खूप त्याचा परिणाम येत असतो तर हे व्हायला नाही हवं हो। तर ह्या पद्धतीने विचार करताना हे वाताशी संबंधित विकृती आहे वेदना आहे तर त्याच्यासाठी पंचकर्मातला बस्ती नावाचा भाग जो आहे तो खूप उपयोगी पडतो जवळच्या वैद्याकडनं ते करणं गरजेचं आहे आणि अंगाला तेल लावणं हे खूप गरजेचं असतं तर हे कम्प्युटरवरती काम करणाऱ्या लोकांनी हे करायला पाहिजे मधून मधून थोडीशी विश्रांती जी आहे ती, ती डोळ्यालाही व्हायला पाहिजे डोळ्यासाठी त्रिफळा छिवणं खूप उपयोगी येते रात्री पोटामध्ये घेणं हे खूप गरजेचं असतं डोक्याला तेल लावणं किंवा शिरोधारा करणं हे सुद्धा त्यांना उपयोगी असतं नक्कीच डॉक्टर आपण अजून माहिती घेऊया पण आपल्याला एक फोन आलेला आहे मेनका बोलतात आपल्याशी जालना इथून नमस्कार मेनकाजी हॅलो हा नमस्कार मॅडम नमस्कार बोला सर तुम्हाला पण नमस्कार नमस्कार नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हो धन्यवाद तुम्हाला, ही। तुम्हाला ही। आ, सर मला ना माझा मला पाठीचा खूप त्रास आहे पाठीचा आणि कमराचा बर तुम्ही काय काम करता आ, सर मी घरीच असते थोडंफार मशीन काम वगैरे करते बर म्हणजे शिवणकाम वगैरे करता का हो हो थोडंफार ते मोटारच मशीन आहे का हाताने चालवणार मशीन आहे हाताने आहे बरं बरं बर, आणि रोज साधारण किती एक दोन तास काम होत असेल सर काय ना माझं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून मी जास्तीत जास्त तास बसते बरं बरं कसलं ऑपरेशन झालंय माझं एक अठरा वर्ष पुरे असते म्हणजे झालेलं आहे आणि नंतर परत आता चार वर्ष ते बरं तेव्हा पाठीच्या म्हणजे इंजेक्शन दिलं होतं का भूल हो 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 दिलं होतं बरं आणि आता वय किती आपलं चोवीस 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 बरं ठीक आहे काही हरकत नाही बोलूया <coughs> खूप लहान वयाची हो तक्रार त्यांची सुरू झालेली आहे त्यामुळे तब्येत त्यांची बारीक असेल असं दिसतं एकंदरी आणि पाठी जर इंजेक्शन किंवा लंबर स्पाईन लंबर अनेसिसिस जर दिला गेला असेल हु, तर कंबर दुखणं आणि डोकं दुखणं असं बऱ्याच वेळा स्त्रियांना होतं तर त्यावेळेला शुद्ध गाईचं तूप ते किंवा म्हशीचं तूप पातळ करून जर नाकामध्ये टाकलं तर कंबर दुखी सुद्धा कमी येते आणि डोकं दुखणं सुद्धा कमी येतं किंवा कंबर दुखणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाने एक साधा उपचार करावा कोणत्याही व्यवसायामुळे तुमची कंबर जर दुखत असेल तर लघु लघुमन घ्यायचं म्हणजे उलटीचं औषध जे असतं ते वैद्याकडे जाऊन घ्यायचं mm. लघु म्हणजे छोटं घेतलं तरी गे चालतं अगदी मिठाचं पाणी किंवा उसाचा रस पिऊन किंवा दूध पिऊन जरी तुम्ही उलटी काढली ना तरी तुमची कंबरदुखी कमी होऊ शकते म्हणजे अधो भागात कुठेही विकार असताना उलटीचं औषध घेतलं की तो आजार कमी होतो ऊर्ध्व भागात कुठेही आजार असेल आणि जुलाबाचं औषध घेतलं तर तो आजार कमी होत असतो तसं यांनी करायला पाहिजे आणि त्याच्यावरूनही बलाद्यरिष्ट नावाचं एक औषध आहे बला या वनस्पतीचं ते त्यांनी पोटात घेणं इष्ट आहे नाकामध्ये तेल टाकणं मगाशी मी जसं सांगितलं त्याच्या बरोबरीने किंवा तूप टाकणं जसं सांगितलं तसं पाठीच्या मणक्याला तेल लावणं आणि शेकणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे बसताना आपण जे, बस जे वाकून बसतो त्याचा परिणाम जो आहे मशीनवरती दोन तास बसल्यानंतर तर त्याच्यामुळे पोटात गॅसेस उत्पन्न होणं आणि आतडी जी आहे ती संकुचित होणं असं होत असतं तर काकवी जी गुळाची असते उसाची काकवी असते ती एक चमचा आणि तूप एक चमचा असं तुम्ही जेवणाच्या सुरुवातीला सुरू करा जेवढं तुम्ही पुढं वागताय तसं मागं वाकण्याची जी आसन आहे धनुरासन आहे किंवा मकरासन आहे किंवा भुजंगासन आहे असं तुम्ही करत चला आणि गाजीवरची झोपायच्याऐवजी चटेरची किंवा झोपायचा प्रयत्न करा रोज पाठ शेकणं रात्रीच्या वेळी हिटिंग पाणी किंवा गरम पाण्याच्या पिशवीने असं केलं तर चेतना मेनका मेनकातेंचा हा त्रास कमी नक्कीच खूप छान सर तुम्ही उपाय सांगितला सर मला इथेच असं प्रश्न विचारायचा खास महिलांसाठी ज्या घरी राहणाऱ्या महिला असतात त्या इतकं काम करत असतात की त्यांना माहितीच नसतं की आपले आजार कधी आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेले व्यवसाय आजार जेव्हा येतात हे नक्की ओळखायचे <laughs> कसे कसं होत व्यवसायाचा संबंध पूर्वीच्या काळी सुद्धा बायका घरचं काम करायच्या बरोबर पण ते घोड्यासारखं उभारून आता जे ओट्यावरती काम होत ना त्याच्यामुळे कंबर आणि पाठ ती स्त्रियांची जाते गुडघे दुखायला लागतात त्याच्यात वजन वाढलेली असतात पूर्वी चुली जवळ काम असायचं अग्नी समोर असायचा आणि त्या अग्नीमुळे स्वेदन व्हायचं आणि घाम यायचा तर अग्नी हा वाताला विरोधी असल्यामुळे वाताचे आजार कमी व्हायचे मांडी घालून बसलं जायचं मांडी जी जा आहे ती किंवा पाय जे आहे ते पाया आ, आपले तेजाचे पाय आहेत आणि मांडी घालून बसल्यानंतर ती तेजाची जी ज्योत आहे ती वरच्या बाजूला येऊन अग्नीचं संदूषण होत असतं त्यामुळे मांडी घालून जेवणं मांडी घालून स्वयंपाक करणं हे खूप महत्वाचं असायचं तर हे जर झालं नाही तर तुमचे आजार सगळ्याच पद्धतीने वाढत असतात स्त्रियांना ते जास्त येतात गरम पाण्याने आंघोळ करणं लघवी किंवा शौचा लागल्यानंतर पटकन त्या वेगाचं प्रवर्तन करणं हे स्त्रियांनी करायला पाहिजे अंगाला तेल लावलं जायला पाहिजे प्राणायाम केले जायला पाहिजे आणि अधूनमधून विरेचन किंवा जुलाबाचं औषध जर घेतलं गेलं एरंडेल तेलाच्या सायने भाकरीमध्ये पोळीमध्ये जर तुम्ही एरंडेल तेलाचं मोहन घातलं तर तुम्हाला वाताचे आजार स्त्रियांना होणार नाहीत बाहेर काम करत असा किंवा घरी करत असा तर ह्याचा खूप उपयोग होईल वेखंडाची पावडरायची पाण्यातनं काम झाल्यानंतर अंगाला लावायची बाळणपणं झाल्यानंतर शेकशेगडी करायची तर तुमचं उपतार वय जे आहे ते खूप चांगलं जाऊ शकतो नक्कीच <coughs> पूर्वीच्या काळी जे आपल्याला उपाय सांगितले जायचे ते अगदी योग्य होते आणि हेच आपल्याला समजून आपल्या आजच्या कार्यक्रमात आपल्याला एक फोन आलेला आहे मल्हार चोपडे बोलतात आपल्याशी औरंगाबाद इथं हॅलो हा मॅडम बोला हा मॅडम माझा एक गुडघा पायल दिसतोय मॅडम एक गुडघाल दिसतोय मॅडम किती आपलं माझ पंचवीस बर आणि काम काय करता बर आणि गुडघा पुढून दुखतोय का मागून समोरून दुखतोय ठीक आहे काय हरकत शेती आणि शेती विषयीचे प्रश्न सर हे आणखीन बार, वेगळे आता शेतामध्ये काम करत असताना मातीच्या ढेकावरनं पाय घसरण किंवा पाय मुरगळणं विहिरीमध्ये उडी मारताना ती चुकलेली असेल तर पाण्याचा रट्टा जो आहे तो जोरात बसणं अशाच गोष्टीमुळे ह्या वयामध्ये हा त्रास होण्याची शक्यता आहे कारण वय फक्त पंचवीस आहे तर त्यांना मिनिस सात आज कुठं टॉन झालेलं नाही ना फुटबॉल प्लेअरचं जसं होतं ते पहिल्यांदा बघायला पाहिजे किंवा लिगामेंट टेअर जर असेल तर तोही बघायला पाहिजे तर त्यात पायाचा अँगल थोडासा बदलणं ही प्रक्रिया घडत असते तर जवळच्या वैद्याकडे जाऊन त्यांनी ही पहिल्यांदा शहानिशा करून घ्यावी आणि त्यामध्ये लिगामेंटला जर काही त्रास झालेला असेल तर दूध आणि दशमूळ काढा हे एकत्र करून त्याची धारा धरणं असा धारासई नावाचा एक प्रकार असतो आणि शेक करण्याचा एक प्रकार असतो त्याच्यावर ती जळवा लावून तिथलं दूषित रक्त जर काढलं गेलं तर हा त्रास कमी होऊ शकतो कॅल्शियम कमी पडणं ह्या वयामध्ये खूप कमी असतं पण धुरामध्ये जर फार काम करत असेल एखादी व्यक्ती तर धुरामुळे काय होतं अल्ट्राव्हायोलेटरी जे आहे अंगारची पडत नाहीत आणि व्हिटॅमिन डी तयार होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून बऱ्याच वेळेला गुडघेदुखी तरुण व्हायला लागते पण ज्या अर्थी त्यांची युनिलॅटल म्हणजे एकाच गुडघ्याला त्रास होतो अर्थी ही शारीरिक विकृती असण्यापेक्षा त्यांना ट्रॉमॅटिक किंवा बाहेरून कोणत्या तरी गोष्टीचा परिणाम झालेला आहे तर ते बघायला पाहिजे दाढा वगैरे खिडलेत का ते बघायला पाहिजे त्याचं काय पहिल्यांदा ट्रीटमेंट आहे ती करायला पाहिजे म्हणजे खांद्यांच्यावरती होणारा त्याचा परिणाम जो आहे तो कमी येतो तर तुम्ही पहिल्यांदा तेल लावा शेका आणि आता सांगितलं तसा धारा स्वेत करा दशमोनारिश नावाचा औषध आहे ते पोटात घ्या योगराज गोकुळ संध्यावी तुम्ही घेऊ शकता आणि एरंडेल तेल दर पंधरा दिवसांनी घ्या तर तुमचा हा गुडघेची त्रास कमी होऊ शकेल प्रेक्षक व्यवसायजन्य आजार जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा नक्कीच तुम्हाला वाटत असेल की कुठले कुठले आजार आणि त्यावर उपाय काय करणार आहेत हेच डॉक्टर आज औषधी वनस्पतींद्वारे सांगणार आहेत या औषधी वनस्पती कुठल्या आहेत त्याचा उपयोग कसा करायचा अगदी डोकेदुखीसाठी काय करायचं आहे पोटाच्या आजारांसाठी काय करायचं असेल मणक्यांच्या आजारांसाठी काय करायचं हे सगळं आज बघणार आजच्या आपल्या औषधी वनस्पतींच्या कार्यक्रमात आता ह्या तीन वनस्पती मी इथं समोर झालेल्या आहेत ही जी वनस्पती हलताना दिसते ती मोगरा नावाची वनस्पती ना आहे आता मोगऱ्याचा व्यवसायाशी काय संबंध असं तुम्हाला वाटतं तर शरीरामध्ये उष्णता वाढण्याचं प्रकरण हे व्यवसाय करत असताना खूप वेळा होतं रात्रपाळी आहे तिन्ही पाया करणाऱ्या स्त्री पुरुष असतात किंवा पित्त प्रकृती असते शरद ऋतू असतो आणि मग हातापायांची जळजळ डोळ्यांची जळजळ चिडचिड जास्ती होणं पोटामध्ये जळजळ होणं ह्याच्यासाठी मोगऱ्याच्या पानांचा रस जो आहे तो सकाळी आणि रात्री एक एक चमचा घ्यायला पाहिजे आणि मोगऱ्यांची फुलं जी आहेत ना ती खडी साखरेवरती खायला पाहिजेत तर त्यांनी शत खूप छान पद्धतीचा थंडपणा येतो आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे पस्तीशी नंतर छातीमध्ये जर गाठी व्हायला लागल्या तर त्यामध्ये मॅलिग्नन्सी येण्याची बऱ्याच वेळा शक्यता असते तर स्तनाच्या कॅन्सरसाठी आत्ता मोगऱ्याच्या फुलाचा खूप चांगला उपयोग होतो असा आम्ही नरगिजस्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये बघतोय आणि त्याचे प्रयोगही सुरू आहे तर हा भाग जो आहे तो तुम्ही ह्या विषयानं वापरा की पारिक आधी उत्पन्न होणाऱ्या ज्या तक्रारी असतात स्त्रियांच्या आणि त्या जर खाण्यापिण्या वागण्या आणि व्यवसायाशी संबंधित असेल तर याचा तुम्ही निश्चित वापर करून घेऊ शकता ही जी दुसरी वनस्पती आहे ती गुलाब नावाची वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर फुल आता काही नाही आणलेलं परंतु ही पानं त्याची जी तुम्ही बघून घ्या आणि गुलाबाचा कोणताही प्रकार आहे त्याचा पाकळ्यांचा वापर करा किंवा गुलकंदाचा वापर करा तर मोगऱ्याच्या ऐवजी सुद्धा ही वनस्पती वापरता येते गुलकंद घेतल्यानंतर पोट साफ होत असतं तर जागरण होऊन तुम्हाला कोरडेपणा जर येत असेल व्यवसायामुळे शरीराला आणि तुमच्या शौचाच्या मार्गातल्या मळाला तर त्यासाठी गुलकंद खाणं हे उत्तम औषध आहे मगाशी सांगितलेली काकवी जी आहे ती आणि तूप हे पोटात जर घेतलं तर स्किन जी आहे ती उत्तम पद्धतीने आपल्याला कमी करता येते तर त्याच्यासाठी हा गुलाबाचा वापर तुम्ही करा गुलाबाची पानं जी आहेत ना ही चवून खाल्ल्यानंतर सुद्धा तोंड येणं हा प्रकार कमी होतो उष्णतेमुळे होणारा आणि त्याच्याबरोबर ते सारक म्हणजे कोठासुद्धा साफ करतं तिसरं औषध हे जे आहे हे वेखंड नावाचं औषध आहे तुम्हाला बऱ्याच वेळा ही वनस्पती दाखवलेली आहे तर वेखंडाचं मूळ जे आहे ना ते बुद्धिस्मृती एकाग्रता उत्तम करतं तर डिसिजन मेकिंग करणारे जे लोक असतात डॉक्टर असतील वकील असतील किंवा इतर आय टी मधले इंजिनियर्स असतील किंवा इतर लोक असतील तर जिथे कन्फ्युजन्स खूप वेळा होतात काय करायचं हे समजत नाही अशा ही वनस्पती जे आहे ना ती दुधावरती किंवा तूप मधावरती घेणं इष्ट आहे असं घेतलं तर त्यांनी उत्तम पद्धतीची निर्णय क्षमता वाढते पॉवर ऑफ रिकलेक्शन आणि पॉवर ऑफ एक्विशन हे खूप चांगल्या पद्धतीने वाढतं तर व्यवसायजन्य लोकांनी याचा वापर नक्की करून घ्यायला पाहिजे नक्कीच मार्केटिंगची लोक सर आता वेखंड वापरायला सुरुवात करतील आपल्याला एक फोन आलेला आहे दीपाली बोलतात आपल्याशी डोंबिली इथून दीपाली प्रभू बोलतात नमस्कार बोला सर मी तुमच्याकडे एकवीस तारीखला येऊन गेले आणि बावीसला रात्री आल्यानंतर कमरेत एकदम शेवटचं हाड आहे ते आतून दुखायला लागलं आणि तेवीस तारीख पासून जे सतत चालू आहे म्हणजे तुमची औषधं त्यामुळे मला घेता नाही आली मी एकच दिवस दोन दिवसापूर्वी तो प्रयत्न केला पण सारखं शौचाला साफ न होता आत कमरेत कुठेतरी दुखल्यासारखं होतं आणि रक्त पडतं आणि शेमडासारखं काहीतरी घिळघिळीत पडतं ते रिपोर्ट मला आजच मी केले तर ते अजून दाखवलेले नाहीयेत पण पॅथॉलॉजी असं म्हणणं होतं हो की विशेष त्याच्यात काही नाहीये तर जरा मला प्लीज सांगा की तुमची औषधं मी दुसरी औषधं चालू असताना केली चालू तर चालतील का आणि काही दुसऱ्या आणखी तपासण्या करायला मी काही प्रश्न विचारतो तेवढे सांगा हा की आता तुमचं वय किती आहे बेचाळी सर चौच आणि तुम्ही आलेले कोणत्या तक्रारीसाठी होते नाही ती तक्रार पूर्ण वेगळी होती आणि हे तिथून आल्यानंतर म्हणजे एशियाड मधून आली त्याच्यात धक्के बसले काय मला काही कळलं नाही सतत बाहेरचं द्यावायला झालेलं होतं कारण घरात काम चालू होतं ठीक आहे ही रक्ती आवेळी लक्षणं आहेत सगळी आणि कोठ्याशी रक्ती आव किंवा ज्याच्यामध्ये रक्त पडणारी प्रवाहिका असं त्याला आम्ही म्हणतो तर याच्यामध्ये पोट दुरुस्त होणं हे खूप गरजेचं आहे त्याचं मी औषध सांगतो ते तुम्ही लिहून घ्या तर याला बिलवा बिलवावले किंवा बेलाचा मुरब्बा विकत मिळतो बिला बिलाजी नावाचं एक औषध आहे तर ते तुम्ही जेवणाच्या सुरुवातीला घ्यायला सुरुवात करा आणि ओव्याचा अर्क जो आहे तो एक एक चमचा जेवणाच्या नंतर घ्यायचा ओके पण तुम्ही दिलेली औषध चालू ठेवून घेत नाही मी सांगतो ते ऐकून घ्या आणि हे आठवडाभर हे औषध घ्यायचं आणि हे घेत असताना तुम्ही ज्वारीची भाकरी मुगाचं वरण किंवा कढण आणि एखादी फळ भाजी भूक लागली तर खायचं दूध घेऊ नका चहा आता घेऊ नका आणि पोट शेकून घ्यायचं आणि सात दिवस हे केलं आणि पाणी गरम प्या आणि सात दिवसानंतर okay. हा त्रास कमी झाल्यानंतर जी जुनी औषध आहे ती तुम्ही घ्यायला सुरुवात करू शकता ओके थँक्यू व्हेरी मच ओके धन्यवाद दीपाली ताईंनी जो प्रश्न विचारला त्यावरून असंही माझ्या मनात येतं की आहार आणि व्यवसायाचा काय संबंध आहे या प्रश्नाचं नक्कीच आपण उत्तरही घेऊया तत्पूर्वी आम्ही घेतो एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर याशिवाय तुम्हाला मला असं सांगायचं आहे की रात्री झोपताना अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा गुळ यांचे सेवन केल्यास वारंवार लघवीला जाणे हा त्रास तुम्हाला होणार नाही यासोबतच रोज एक चमचा गायीचे तूप एक चमचा उसाची काकवी जेवणाच्या मध्ये घेतल्यास अन्नपचन सुधारते गॅसेस होत नाही आव कमी होते आणि मलमूत्रही साफ होतात डॉक्टर खूप थँक्यू तुमच्याकडून आम्हाला खूप छान या टिप्स मिळतात ज्यांना आम्हाला अॅलोपॅथिक मेडिसिन घ्यावं लागत नाही आणि त्याचा दुष्परिणामही शरीरावर वेगळा होतो डॉक्टर पण व्यवसाय जन्य आजारांविषयी चर्चा करतो आहे आणि जेव्हा आपण स्त्रियांच्या बाबतीत म्हटलं तिथे मला आता थोडं लहान मुलांकडे जायचं आहे बरोबर आणि ते शाळेला जाणारी त्यांची दप्तर वजन पाठीचे आजार तेव्हापासूनच सुरू होतात बरोबर ते आणि आजार त्यांचं खाणं पिणं याच्यासाठी कसं होतं खरं म्हणजे आठ वर्षापर्यंत मूल जे आहे घरी पाहिजे पण आई वडिलांची सुटका व्हावी म्हणून त्यांना

आणि मग फक्त डबाखून मुलं येतात काय बिघडलं तीन तास गेलं तर त्या मुलाला अजिबात जायचं नसतं मग लहान मुलं एकमेकांना मिसून नंतर खेळायला लागतात आणि सगळेच मोकळे होतात असं होतं पण आठ वर्षापर्यंत मुलाचे संस्कार जे आहे ते घरी होणं खूप गरजेचं आहे आणि तसं न झाल्या कारणानं मग तुमची ही दप्तराची जी प्रकरणं आहे ती वजनं वाढायला लागतात आणि कोवळ्या हाडांच्यावरती जाळेला हा प्रकार घडायला लागतो वजनाचा जास्ती किंवा ग्रीन सिक फ्रॅक्चर नावाचा एक फ्रॅक्चरचं प्रकरण सुद्धा होऊ शकतं उंची कमी होऊ शकते वाकून चालल्या कारण चा फुफ्फुसाचे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी व्हायला लागते रक्ताची आणि त्यामुळे त्या मुलांना खोकला सर्दी वारंवार होणं टीबीसी इन्फेक्शन किंवा न्युमोनिया होणं असं त्या मुलांना होऊ शकतं तर ह्या मुलांना पहिल्यांदा लोंबकण्याचा व्यायाम आणि सूर्यनमस्काराची सवय लावायला पाहिजे आणि हे झाल्यानंतर दप्तराचं वजन कमी होण्यासाठी काही जी उपाययोजना करता येईल ती केली जायला पाहिजे हा भाग घडत असताना त्या मुलाला अंगाला रोजच्या रोज तेल लावणं अंग शेकणं ही प्रक्रिया जी आहे ती व्यवस्थित व्हायला पाहिजे तहान लाडू आणि भूक लाडू असे पूर्वीचे लाडूचे प्रकार असायचे तर पिझा बर्गर वगैरे अशा गोष्टी ब्रेड इतका खाल्ला जातो लहान मुलांच्याकडनं आणि बिस्किटं बिस्किटं शिडी असतात त्याच्यात डाळला असतो आणि मैदा असतो तर मोलर प्री मोलर टीच्या मागं तो सगळा त्याचा प्रकार जो आहे तो अडकून पडलेला आपल्याला दिसतो आणि त्यांनी कृमी होतात तोंडाला घाण वासायला लागतो सगळ्या गोष्टी लहान मुलांना होतात त्याच्यावरून ब्रेड जो आहे तो काय करतो की इंग्रजांनी दिलेले हे आपल्याला एक शापच आहे खरं म्हणजे पण वरदान असल्यासारखं आपण तो चरत असतो अक्षरशः वेगवेगळ्या पद्धतीने सँडविच करा आणखी काय करा असं करून ब्रेडचे एवढे पदार्थ केले जातात पण हा ब्रेड लोक ज्या वेळेला लो पोटातनं बाहेर पडत असतो त्या शरीरातली व्हिटॅमिन खेचून घेत असतो आणि बाहेर पडतो तर त्यामुळे तुम्ही डेफिशियंट होत असता आणि मग व्हिटॅमिनच्या गोळ्या तुम्ही घ्यायला लागता त्या जर जास्त झाल्या फॉर एक्झाम्पल व्हिटॅमिन ए जास्ती झालं तर लिव्हर डॅमेज होत असतं म्हणजे आपण नालेसाठी घोडा काहीतरी करायला जातो आणि दोन्ही चुकीच्या पद्धतीने गोष्टी आपल्या शरीरावरती पुन्हा आपडतात आणि मग आजार वाढायला लागतात तर महाराष्ट्रातल्या लोकांसाठी कितीतरी चांगल्या नॅरींचे प्रकार आहेत आणि ह्या जर गोष्टी जर केल्या गेल्या म्हणजे आता चहामध्ये पोळी बुस करून खाणारे लोक असतात त्यात मीठ असतं त्या पोळीमध्ये आणि ते मीठ आणि दूध जर एकत्र गेलं तर ते धर्मविरुद्ध सुद्धा आहे आणि त्यांनी ग्लानी आणि मध उत्पन्न होतं असं सांगितलं बुद्धी बिघडते तर अशा गोष्टी झाल्या नाही पाहिलंय तर लगेच करता येण्यासारख्या चाळी झाला आहे आता चिवडा आहे मुगाचा लाडू आहे डिंकाचा लाडू आहे आळीवाचा लाडू आहे की ज्यांनी उंची वाढते पिंपळाच्या पानांनी सिद्ध केलेले जे तूप आहे ते पोटामध्ये घेण्यासाठी वेगवेगळ्या धिरडं किंवा धपाट्यावरती वापरायचं किंवा थालीपीठ करून खायचं तर हे पदार्थ मुलांना तुम्ही सवय लावा आणि बाहेरच्या अन्नाची कमी सवय लावा तर मग त्यांच्या तब्येतीमध्ये खूप चांगली सुधारणा होईल आणि आता सांगितलेले त्रास त्यांना कमी व्हायला हो लागतील नक्कीच सर तुम्ही आहाराविषयी सांगितलं आहे आता मोठ्यांच्या आहाराविषयी सांगा त्यांचे मोठेही चुकलेले आहेत त्यांना काय सांगा पित्त प्रकृतीची एखादी व्यक्ती असेल तर रात्रीच जागरण होणारा व्यवसाय त्यांनी करायला नाही पाहिजे रिएक्टरच्या जवळ त्यांनी काम नाही करायला पाहिजे मद्यसेवन किंवा तंबाखू सारख्या गोष्टी त्यांनी नाही करायला पाहिजे अन्यथा रक्त बिघडतं पित्त बिघडतं आणि त्याचा परिणाम इतका वाईट असतो की कॅन्सर उत्पन्न होण्याच्या प्रक्रियेमध्ये आयुर्वेदान ज्या गोष्टी सांगितल्या रक्त बिघडलं आणि त्या बिघडलेल्या रक्ताने मांस बिघडलं की शरीरात आरबुद किंवा गाठीची उत्पत्ती होते म्हणजे तुमच्या रक्ताला पित्ता किती जपणं गरजेचं आहे हे समजण्यासाठी तुम्हाला सांगितलं तुमचा ऑक्टोबर महिन्यातला जन्म असेल तुम्ही रात्री जागरण करत असाल तुम्ही रात्रीचा व्यवसाय करत असाल तुमची शिफ्ट ड्युटी असेल रात्रीची आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला व्यसना असतील तर तुम्हाला जास्ती मॅलिन्सी उत्पन्न होण्याची शक्यता आहे तुमच्या व्यवसायामुळे आणि पुन्हा इतर स्ट्रेस टेन्शन एन्झायटी तुमच्या शरीरातल्या पंचकर्माचा भाग करून शरीरातल्या विषांची विल्हेवाट जर तुम्ही लावले नसेल तर मग ऑक्युपेशनला ह्या ह्या पद्धतीने सगळे प्रश्न जे आहेत ते चाळीशेला यक्ष म्हणून उत्पन्न व्हायला लागतात तर अशा लोकांनी जेवणामध्ये मगाशी तसं गुलकंद मोराळा गाईचं तूप दूध ह्याचा वापर करायला पाहिजे जेवण जे आहे ते दुपारच्या वेळेला व्यवस्थितरित्या केलं जायला पाहिजे वेळ फिक्स पाहिजे जेवणामध्ये कडू आणि तुरड गोष्टीचा अंतर्भाव व्हायला पाहिजे तिखट आंबट खारट हे कमी खाल्लं जायला पाहिजे असं जर केलं तर पित्त प्रकृतीच्या माणसाला कोणताही व्यवसाय करताना त्रास होत नाही पित्ता त्या लोकांसाठी विरेचन हा उपचार असतो महिन्यात एकदा हिरड्याचं विरेचन घेणं किंवा जवळच्या वैद्याकडे जाऊन ते विचारून येणं किंवा मनुकांसारख्या गोष्टींचं सेवन त्यावेळेला करणं ह्यांनी तुमची तब्येत चांगली राहू शकत असते अंगाला तूप किंवा तेल तुम्ही लावू शकता थंड पाण्याने आंघोळ करू शकता शीतली शितकारी प्राणायाम तुम्ही करू शकता तर पित्त प्रकृतीच्या लोकांचा कोणताही व्यवसाय असला तर तरी व्यवसाय व्यवस्थित होऊन त्यांची करिअर चांगली होऊ शकते तरीही धनसंपदा जी आहे शरीराची ती उत्तम पद्धतीने आपल्याला मेंटेन करत आहे नक्कीच धनसंपदा आणि अर्थसंपदा पण आहे सर पण सर तिथे मध्ये येते जे झोप आता या झोपेचा आणि व्यवसायाचा संबंध खूप आहे है। अग्दी था 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 आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य या तिवईवरती आपल्या आयुष्याचा बंब ठेवला गेलेला आहे हे जर लक्षात घेतलं तर आहारात आता मी म्हटलं तसं षड रसात्मक साही रसांचा आहार पाहिजे मोनोटोनस खाणं जे आहे ते सोडून द्यायला पाहिजे जेवणाच्या सुरुवातीला गोड आणि सगळ्यात शेवटी कडू खायला पाहिजे तर लोक उलटं करतात आणि जास्ती गोड पदार्थ जेवणानंतर घेतात त्यामुळे कफ वाढतो आळस अंगात येतो पोट शिंकाळ्यासारखं होतं वजन वाढतं आणि आपल्या इफिशियन्सीवरती त्याचा परिणाम होत असतो तर हे व्हायला नाही पाहिजे निद्रा म्हणजे झोप रात्री दहाला तरी मिनिमम उशिरात उशिरा झोपायला पाहिजे खरं म्हणजे जेव्हा कंपाऊंड युज मिटतात चिंचेची पानं किंवा हादग्याची पानं त्यावेळी झोपायला पाहिजे संध्याकाळ झाल्यानंतर सूर्यास्त झाल्यानंतर अर्धा ते एक तासाने पण असं जर मी सांगायला ला लागलं तर लोक हसता लागतील की कोणत्या युगात तुम्ही वावरता येतात पण जे आयुर्वेदाने सांगितले ते तुम्हाला मी सांगितलं तर दहा दोन ते दोनची झोप रात्री जी आहे ना ती माणसाला खूप उपयोगी आहे आणि शरीराचं संवर्धन आणि जे काही झीज झालेली आहे दिवसभर मनाची आणि शरीराची ती त्यावेळेला भरून निघत असते तर त्यामुळे तुम्ही हे करणं खूप गरजेचं आहे आणि हे झाल्यानंतर सकाळी उठणं हा प्रकार जो आहे तो पर्यंत जास्तीत जास्त उशीरा असा जर झाला तर तुमची झोप जी आहे ती प्राकृत किंवा व्यवस्थित झाली असं म्हणू शकतो रात्री जागरण झाले असेल तर जेवढं जागरण झालं त्याच्या निम्म्याने तुम्ही दिवसा झोपू शकता अन्यथा दुपारी झोपायचं नाही आहे हा झोपेच्या बाबतीत झालेला नियम आहे आणि ब्रह्मचर्य म्हणजे आपल्या शरीरातला जो शुक्र जातो आहे तो स्त्रियानंही आहे आणि पुरुषांनीही आहे आणि मैथून कर्मामध्ये तो जसा नष्ट होतो तसं तिखट आंबट खारट खूप खाणं स्ट्रेस टेन्शन एन्झायटी व्यायाम अति काळजी याच्यामुळे सुद्धा तो शुक्रधातू कमी होतो आणि शरीराचं बळ कमी पडतं शरीराचं ओझ कमी पडतं आपला जो आतला फोर्स आहे कॉस्मॅटिक फोर्स तो कमी पडायला लागतो आणि त्याच्यामुळे कॉस्मिक फोर्स जो आहे तो कमी पडायला लागतो सॉरी आणि त्याचा परिणाम म्हणून तुमच्या शरीरात वेगवेगळे आजार जे आहे ते उत्पन्न व्हायला लागत असतात तर त्यामुळे आहार निद्रा आणि ब्रह्मचर्याचं नियोजन तुम्ही करून घ्या आणि त्या पद्धतीने वागायला लागा की तुम्हाला त्रास होणार नाही नक्की आपल्याला एक फोन आलेला आहे संपत मुसवाळे बोलतायत आपल्याशी अहमदनगर इथून नमस्कार नमस्कार मॅडम बोला मॅडम आहे तुम्ही माझ दोन तीन वेळा हॅलो आपला प्रश्न सलग विचार हा मी तर जो न्यू फोनोग्राफी दिली मला डॉक्टरने मुतखडा सांगितला तर मी औषध घेतली पण काही फरक नाही पडला व्यवसाय काय करता शिक्षी जर तो वय तीस एकतीस वर्ष आणि काम काय करता तुम्ही शिक्षण काम बरं आणि तुमच्या घरी मुठखड्याचा त्रास मामाला आईला वगैरे आहे का नाही पण लग्न पाणी विहिरीचं पिताय का कुठलं कॉर्पोरेशनचं विहिरीचं बोरचं बर बर ठीक आहे धन्यवाद फोन ठेवला तरी चालेल तर हे जड पाणी पिण्यामुळे उत्पन्न झालेला हा प्रकार आहे तरी सुद्धा मूतखडा होत असताना पहिल्यांदा तो आजार मूतखडा हा पहिले नाही काही नाही हे बघणं गरजेचं आहे बऱ्याच लोकांना पहिल्यांदा मूळव्याध असते आणि मूळव्याधीच्या कफज मूळव्याधीच्या प्रकारामध्ये आरक्ष किंवा मूतखडा उत्पन्न होणं हे लक्षण म्हणून असतं तर अशा वेळेला उत्प तुम्ही पहिल्यांदा पाणी जे आहे ते हलकं पाणी कसं पिता येईल याचा विचार करायला पाहिजे पाणी उकळून घेऊन क्षार त्यातले कमी होत नाही त्यामुळे फिल्टर केलेलं पाणी ले जे आहे ते मिळालं तर उत्तम पाणी फार प्यायलं की मूतखडे गायब होतात असं म्हटलं जातं प्रत्येक हे काही खरं नसतं तर आधी मुळव्यात जर असेल तर त्याची ट्रीटमेंट करा म्हणजे तो मूतखडा जो आहे तो कमी यायला लागेल केळीच्या सोपाचा रस काढायचा आणि त्याच्यामध्ये तूप घालायचं गाईचं तूप घालायचं आणि त्याच्यावर गोक्षरादी गुगुळ म्हणून एक औषध आहे ते जर घेतलं तर ते औषध हे फक्त मूत्र स्रोत किंवा त्या सिस्टीमधूनच बाहेर पडतं आणि ते खडा विरघळायला मदत करतं तुमच्या नगर साईडला तुमच्या गावाकडे शेताला कोंबडा नावाची वनस्पती असेल त्याला कुरडू असं म्हणतात त्याचं काळंबी असतं मोरीसारखं तर रोज एक चमचा तुम्ही पोटामध्ये घ्या अनुष्य पोटी म्हणजे मोकळ्या पोटी कमी होईल आणि मग इतर वैद्याला जवळ तुम्ही जर भेटला तर तुम्हाला ट्रीटमेंट करता येईल हे उपाय ऐकताना असं वाटतं ना की कसे काय हे सगळे उपाय होत असतील पण आयुर्वेद हे शास्त्रच असं आहे ते पाच हजार वर्षापासून आहे ते उपयोगी पण तितकंच आहे आणि याच प्रकारच्या वनस्पती आम्ही आमच्या कार्यक्रमात दाखवत असतो अजून वनस्पती दाखवणार आहेत या वनस्पती तुम्ही आजूबाजूला तुमच्या गार्डन मध्ये किंवा तुमच्या गॅलरीमध्ये लावू शकता जेणेकरून तुम्हाला ताज्या वनस्पतींचा उपयोग होईल यांचा उपयोग तुम्ही तुमच्या आरोग्य वैद्य लिहून ठेवा जेणेकरून तुम्हाला सहज उपलब्ध होतील बघूया काय आहेत या हिरव्या वनस्पती आता ही पुढची जी वनस्पती आता ही कोरफड नावाची वनस्पती आहे तुम्हाला बऱ्याच जणांनी ही दाखवली आहे कुवारकांड असं मराठीत म्हणतात आणि कुमारी असं संस्कृत नाव आहे तर लहान मुली किंवा शाळेला जाणाऱ्या मुली आहेत ज्यांना अजून पाळी यायला सुरुवात झालेली आहे नाहीये अशा पद्धतीच्या मुलींना याचा खूप उपयोग होतो अष्ट वर्षात भवेत गौरी नववर्षात रोहिणी दशवर्षात भवेत कन्या आता ऊर्ध्व रजस्वला असं म्हटलेलं आहे तर रजस्वला अवस्थेपर्यंतचा जो काळ आहे ना त्याच्या वेळेला ही कुमारी म्हणजे कोरफड खूप उपयोगी पडते तर हिचा गर जर पोटात घेतला गेला तर पंडुरोग म्हणजे अंगामध्ये रक्त कमी होणं किंवा संबंधित काही लक्षण उत्पन्न होणं कावीळ उत्पन्न होणं आणि त्याच्यावर जर पाळीला काही तक्रार होत असेल तर त्यासाठी हे वापरणं खूप गरजेचं आहे आता खूप करिअर मुली ज्या आहेत त्या खेळामध्ये करत असतात तर पाळीच्या चार दिवसात कसं वागायचं हा नियम त्यांनी पाळायला पाहिजे आणि मग त्यांचा व्यायाम जेव्हा खूप होत असतो त्यावेळेला भूक तहान झोप ही चांगली लागण्यासाठी या वनस्पतीचा खूप चांगला उपयोग होतो ह्याचं मूळ जे आहे ते यकृताला खूप चांगल्या पद्धतीने उत्तेजना देणार आहे आणि हिमॅनजनाच्या आधारासाठी सुद्धा ही वनस्पती खूप उपयोगी पडते हो ही वनस्पती नेत्रे त्यामुळे आर्चरी किंवा धनुर्विद्या जी करत असतात या मुली त्यांच्यासाठी या वनस्पतीचा जो आहे तो पोटातही घ्यायला पाहिजे आणि डोळ्यामध्ये सुद्धा तो घालण्यासाठी वापरायला पाहिजे तर तो। यांनी उत्तम पद्धतीने नजर जी आहे ती तेज होते आणि त्याचा वापर त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये सुद्धा आणि त्यांच्या खेळामध्ये सुद्धा करून घेता येईल ह्याच्याबरोबरीनं ही दुसरी वनस्पती तुम्हाला माहित असलेलीच आहे ती म्हणजे कडुनिंब नावाची वनस्पती आहे तर कोणत्याही व्यक्तीला सतत बसल्या कारणानं जे पोट सुटतं मेध शरीरातला वाढतो अंगाला खरका किंवा कंडू सुटा लागतो सीमध्ये काम केल्या कारणानं अंग खाजायला लागतं घाम जो आहे तो कमी झाल्या कारण त्वचा फुटा लागते अशा वेळेला कडुलिंबाच्या पानांचा रस जो आहे ना तो दोन तक्के रोज रात्री झोपताना घ्यावा आणि तो जर घेतला गेला गरम पाण्याबरोबरती तर पिवळे धमक असे जुलाब होऊन जातात गॉल स्टोन जो आहे तो सुद्धा इने कमी येतो आणि शरीरातला उत्साह दुर्दम्य पद्धतीने वाढतो मेद शरीरातला कमी येतो कोलेस्ट्रॉल कमी येण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो तर ही वनस्पती सगळ्यांनी वापरणं खूप गरजेचं आहे रात्री जागरण झाल्या कारणानं बऱ्याच लोकांना किंवा रिॲक्टर जवळ काम केल्या कारणानं किंवा तिकटामिकटाचे पदार्थ खाऊन ज्यांना आम्लपित्त होतं आणि नंतर आल्सर उत्पन्न होतात त्यांना ह्याच्या ढिंकाचं पाणी जे आहे ते पोटात घेतलं तर अप्रतिम फायदा होतो आणि ते आल्सर भरून येतात थंडातला काळी होणं हे त्याचं जे लक्षण आहे तेही झपाट्याने कमी येतं ह्याच्यावरून ही तिसरी वनस्पती ही खूपच अप्रतिम गुण देणारी आहे कारविणा आणि ब्राह्मी अशा दोन वनस्पती ज्या आहेत महाराष्ट्रात ज्या मिळतात त्या महाराष्ट्रीयन वैद्यतेला ब्राह्मी म्हणून वापरतात दक्षिण भारतामध्ये नीर वापरण्याची पद्धत आहे पण ती एंद्री नावाची वेगळी वनस्पती आहे तर महाराष्ट्रीयन लोकांनी ही वापरणं हे गरजेचं आहे याचा संबंध कशाशी आहे तर बुद्धिस्मृती एकाग्रता मगाशी जसं म्हटलं तसं जे जनता व्यवसाय या बुद्धिस्तीशी संबंधित आहे त्या लोकांना हे खूप उपयोगी आहे सायंटिस्ट लोक जे असतात ना ज्यांना नवीन सुचवणं सुचणं हे खूप महत्वाचं आहे अशा लोकांना हे खूप उपयोगी वाढतं स्पेशली पित्त प्रकृतीच्या लोकांना ही वनस्पती थंड असल्या खूप उपयोगी वाढते तर त्यामुळे कन्फ्युजन्स होणं हा जो भाग आहे तो पुन्हा एखादी गोष्ट पटकन आठवणं आणि जे आठवलेलं आहे ते पुन्हा रिकलेक्ट होऊन लोकांना सांगता येणं ही जी प्रक्रिया आहे ना त्याच्यासाठी ही वनस्पती उपयोगी आहे तर शिक्षक लोक प्रोफेसर लोक वकील लोक डॉक्टर लोक कोणतेही डिसिजन मेकिंग करणारे लोक आहेत ना त्यांनी या वनस्पतीचा रस जो आहे ना तो निरंतर त्रेसष्ट दिवस जर पोटात घेतला गायीच्या तुपावर आणि दुधावरती तर त्याचा अप्रतिम फायदा जो आहे तो त्यांच्या करिअरची झालेला दिसून येतो तर या वनस्पती तुम्ही कधीतरी वापरा आणि त्याचे त्रेसष्ट दिवस प्रयोग करून बघा कोणतीही गोष्ट जी आहे ना ती मिळवायला काही दिवस लागत असतात तर त्यासाठी थोडं सॅक्रीफाय करणं आणि व्रतासारखं वागणं हे खूप गरजेचं असतं तर हल्लीचे लोक ते करत नाहीत प्रत्येकाला आता गडबडीत काहीतरी मिळायला पटकन मिळायला पाहिलं असतं आणि प्रत्येकाला कसं होतं की हक्काची जाणीव असते कर्तव्याची नसते तर, तर ही औषध व्यवस्थित घेणं हे एक कर्तव्य आहे तुमच्या तब्येतीसाठीचं ते तुम्ही तब करून बघा नक्कीच फास्ट मिळवण्याच्या नादात फास्ट लाईफ आपल्याला आरोग्यही तितकंच फास्ट मिळत नसतं हेच आपल्याला कळालेलं आहे अशीच माहिती आपण घेणार आहोत पण आता वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका बघत रा कार्यक्रम हॅलो डॉक्टर ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत व्यवसाय जन्य आजार आणि आयुर्वेद यावर आज आपण चर्चा करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद आजचा जसा आपला कार्यक्रम अगदी आरोग्यपूर्ण आहे महत्वाचा आहे तसाच आपला उद्याच्या हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचा विषय असा आहे नाक कान घशाचे विकार आणि सहभागी होणार आहेत डॉक्टर अनिल पाटील याचप्रमाणे हॅलो डॉक्टर डी के मुंबई ॲट द रेट जीमेल डॉट कॉम इथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकतात हे प्रश्न तुमचे उद्याच्या कार्यक्रमात जरूर घेतले जातील डॉक्टर आपण खूप छान माहिती देतात आता व्यवसाय आजारांविषयी आपण सगळी माहिती केली तर यासाठी दिनचर्या कशी असावी कसं होतं कोणताही व्यवसाय असला ना तरी दिनचर्या ऋतुचर्या रात्रीचर्या आयुर्वेद सांगितले ती केली तर तुम्हाला हे आजार पणच येणार नाही तुम्ही नुसतं जरी राहत असला तरी काही प्रॉब्लेम नाहीये आणि तुमचा व्यवसाय कसाही चालला असला तरी येणार ना नाहीये तर सकाळी लवकर उठणं हे गरजेचं आहे त्याच्यासाठी आणि हे केलं तर पुढचा दिवस जो आहे तो आपोआपच तुम्हाला वेळ भरपूर मिळाल्या कारणाने नियोजन खूप चांगलं होत असतं त्याच्यामध्ये अंगाला तेल रोजच्या रोज लावणं हे खूप गरजेचं आहे तोंडामधली लाळ आपण एका मिनिटाला चाळीस एम एल एवढी सॉलो करत असतो तर दात जे आहे ते चांगल्या पद्धतीने चांगल्या चुरणाने किंवा काड्याने घासणं हे खूप गरजेचं आहे तर ते, 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 ते प्रकृतीनुसार जी काडी किंवा चूर्ण आहे ते तुम्ही वैद्याला विचारू शकता त्याच्याबरोबरी मग नंतर जिव्हा निर्घन जीभ कशाने घासायची तोंडामध्ये गंडूळ धारण म्हणजे तिळाचं तेल किंवा तूप हे तोंडामध्ये धारण करणं हेनी दिवसभर तुमचा उत्साह उल्लास जो आहे तो चांगला राहू शकतो जसं आपण शौचाच्या मार्गातनं तेल तुपाचे बस्ती घेतो तसं तोंडामध्ये ते गंडूष करण्याचं महत्व आयुर्वेदान सांगितलेलं आहे ते गंडूष केलं की पायाच्या विहिरी कमी होतात असं दिसतं डोळ्यामध्ये अंजन घालण्याचा प्रकार आहे ते काय डोळे विनाकारण सांगितलेलं नाहीये तर उत्तम पद्धतीचं शुद्ध स्टराईल काजळ जर डोळ्यात घातलं तर डोळा हा आपल्या मज्जेचा तयार झालेला आहे आणि ही मज्जाधातू जो आहे तो पोटामध्ये डिओेनम मध्ये तयार होतो तिथं जे आठवांनी बसलेला आहे तो जर प्रदीप्त झाला डोळ्यात काजळ घालून तर तुमचं आरोग्य चांगलं राहत असतं भूक वेळेवरती लागते पोट साफ व्यवस्थित व्हायला लागतं आणि तुमचं मन सुद्धा प्रसन्न राहायला लागतं मग हे सगळं करत असताना व्यायाम किती करायचा कोणता व्यायाम करायचा हे ठरलेलं असतं हे जर तुम्ही करायला लागला तर तुम्ही व्यवसाय कोणताही करा तुमची इफिशियन्सी जी आहे ती ऍप टू इन्फिनिटी वाढू शकते आणि इतरांच्यापेक्षा तुमचं करिअर चांगलं होऊ शकतं त्याच्यावरून पंचकर्म आहे आयुर्वेदिक औषध आहेत आणि मग त्याच्यावर तुम्ही जर प्राणायाम वगैरे करायला लागला तर त्याचा अप्रतिम फायदा तुमच्या करिअरची होणार आहे आणि तुमची ही कमी होणार आहे नक्कीच डॉक्टर तुम्ही दिनचर्या सांगितली पण ऋतू बदलतात त्यानुसार ऋतूचर्याही बदलतात अगदी नक्की असं होतं आणि भारत वर्षामध्ये राहत असताना आपल्याला तीनही ऋतू मिळतात इतर देशामध्ये गेल्यानंतर कधी पौस वगैरे त्यामुळे त्याची धूळ कमी असते भारतात धूळ किती असं लोक म्हणतात अव आपला देश ज्या ठिकाणी तिथं धूळ असणारच आहे धुळीचा त्रास जो होतो तो सतत जर अधूनमधून पाऊस पडला तर आपापच धूळ जी आहे ते कमी होणार आहे तर ज्या देशात जसा राहतोय तसं तिथं वागायला पाहिजे तर आता वसंत ऋतू आला तर कफाचे आजार उत्पन्न होऊ शकतात तुमचा व्यवसाय जर एसी मधला असेल तर तुम्हाला जास्त त्रास होणार आहे तर तुम्ही वसंत ऋतूमध्ये वमन घ्यायचं की कफ कमी होतो तुमची पित्त प्रकृती आहे रक्ताशी संबंधित आजार आहेत त्वचा विकार तुम्हाला उत्पन्न होत आहेत तुमच्या व्यवसायामुळं असं जर असेल तर शरद ऋतूमध्ये तुम्ही रक्तमोक्षण म्हणजे ब्लड लेटिंग करून घ्यायचं जळवा वगैरे लोन घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही जुलाबाचं औषध घ्यायचं तर तुमच्या शरीरातलं पित्त कमी होऊ शकतं तुमच्या व्यवसायाचा तुम्हाला त्रास होत नाही वर्षा ऋतूमध्ये वात दोष वाढत असतो कंबर ऋतु आहे मान दुखते आहे हात आहे कोपर दुखत आहे रायटर पार्किन्सनचा त्रास वगैरे असे जर त्रास तुम्हाला तरण्यास मागं लागत असतील तर तुम्ही बस्ती घेऊ शकता अंगाला तेल लुन बस्ती घेऊ शकता तर तुमचा तो त्रास कमी होऊ शकतो हा ऋतुचर्याचा भाग आहे तर ह्या वेळेला का काय खायचं काय खायचं आंघोळ कशी करायची ब्रम्हचर्याचं पालन त्या त्या ऋतूत कसं करायचं हे सगळं आयुर्वेदामध्ये दिलेलं असतं तर व्यवसायामुळे तुम्हाला एखादा आजार झाला तर वैद्याकडे जा दिनचर्या ऋतुचर्या आणि रात्रीचर्या म्हणजे रात्री कसं वागायचं हे जाणून घ्या की तुमचा तो त्रास त्या दिवसापासून कमी व्हायला सुरुवात होईल नक्की सर रात्रीचर्या सांगितलं त्याविषयी जरा सांगा कसं आहे रात्री झोपेचा नियम मी मगाशी तसं जास्तीत जास्त उशिरा दहा वाजता झोपायला पाहिजे जास्तीत जास्त उशिरा सहापर्यंत उठायला पाहिजे नऊ दहा वाजेपर्यंत जी मुलं झोपतात किंवा जे लोक झोपतात ना हे अतिशय चुकीचं आहे दिवसा झोपलेल्याचा परिणाम येतो दिवास वप किंवा दिवसा झोपल्यामुळं कफ आणि पित्त वाढतात आणि कफ पित्त वाढणं म्हणजे शरीरामध्ये चिखल तयार करणं आहे त्यातनं मधुमेहासारखे आजार होतात जांगेमध्ये खाजायला लागतं की पिंपल्स येतात डोक्यात कोंडा होतो कन्फ्युजन जी आहे ती मनाची खूप सुरू होतात काय होत नाही असं होत नाही आणि रक्त आणि मेद शरीरातला बिघडायला लागतो ल, 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 तर खूप मोठे आजार हे दुपारी झोपल्याने होत असतात दुपारी झोपायची सवय असेल लहान मुलं असेल आणि म्हातारी माणसं असतील आजारी माणूस असेल तरच दुपारी झोपायचं आहे रात्री जागरण झालेलं असेल तर त्याच्या निम्म्याने दुपारी झोपायचं आहे हे जर तुम्हाला जमलं नाही तर आजार पण हे ठरलेलं आहे आणि मग त्याच्यासाठी पुन्हा उपचार करत बसायला लागतात तर रात्रीचं वागणं हे कसं असायला पाहिजे ह्या हिशोबाने आपल्याला बघायला नक्कीच खूप छान डॉक्टर आम्हाला समजतंय की या सगळ्या गोष्टी किती चुकीच्या आहेत आणि त्या आपण किती सहज स्वीकारलेल्या आहेत अगदी दुपारी झोपण्यासारखा आजार म्हणजे ही गोष्ट सुद्धा आज उत्पन्न करू तुम्ही मनोरोग म्हणाला होता तर आणि व्यवसाय याचा काय संबंध कसं होतं खूप जागरण आहे खूप मनाची ताण आहे बॉस खूप वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने टॉर्चर केलं जात दोन प्रतिस्पर्धी तुम्हाला समोर आहेत आणि त्याच्यात आपण पुढे जायचं आहे तर असं होत असताना कसं होतं की ह्या सगळ्याचा परिणाम जो आहे तो मनाची होत असतो काम शोक भयाद वायू क्रोधात पित्तम त्रयो मला असं म्हटलेलं आहे म्हणजे आपल्या शरीराला खूप डिझायर्स वेगवेगळे आपण लावून घेतलेले असेल ना तर त्यांनी शरीरातल्या काही गोष्टी किंवा दोष वाढत असतात शोक म्हणजे आपण खूपच डिप्रेसमध्ये जर डिप्रेशनमध्ये राहत असू रडत असू आणि दरवेळेला तुमच्या मनामध्ये हा जर विचार येत असेल की आता माझं कसं होणार हे जमणार आहे की नाही तर तुमच्या शरीरातला वात दोष जो आहे तो, दो तो वाढावा लागतो क्रोधामुळे पित्त वाढत असतं आणि त्यांनी काही विशिष्ट विकृती उत्पन्न होत असतात तर व्यवसायाच्या हिशोबाने ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मन प्रसन्न असणं हे खूप गरजेचं आहे तर आपण आपलं काम व्यवस्थितरित्या करतो आहे ना एवढं बघणं हे आपल्या हातात आहे आणि ते करत असताना इतर कोणत्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात ह्याची फार लालसा ठेवणं हे करू नये कामामध्ये इन्व्हॉल्वमेंट असावी पण हे मी करतो आहे असं जर भावना नसेल ना तर तुम्हाला त्रास होणार नाही आणि असा जर त्रास होत असेल तर त्यावेळेला तुम्ही बस्ती हा उपचार जो आहे तो करून घ्यायला पाहिजे आणि शिरोधारा करायला पाहिजे शिरोधारा केल्यानंतर मन आणि बुद्धी जे आहे ते प्रसन्न राहायला झोप छान यायला लागते आणि तुम्हाला काय काम करायला पाहिजेत हा सारासार विवेक जो आहे ना तो जागृत व्हायला लागतो आणि मनोरोग कमी होतात त्याच्यावर ओंकार साधना आणि अनुलोम विलोम प्राणायाम जर केला गेला तर मनोदेशा बदलतो भांड तापल्यानंतर जसं पाणी तापतं ना तसं शरीर उपतप्त झालं की मन बिघडत असतं ते काही वेगळं असं नसते प्रकरण नसतं तर तुम्ही सात्विक अन्न जर खायला लागला तर तुमचं मन प्रसन्न व्हायला लागतं आणि नम्रता तुमच्या ठिकाणी यायला लागते आणि नम्र झाला भूता त्यांनी कोंडले भगवंत असं म्हटलेला आहे तर तुम्ही जर ह्या पद्धतीने वागायला लागलात तर समोरची व्यक्ती आपापच तुमच्याशी चांगल्या पद्धतीने वागायला लागते गिव्ह रिस्पेक्ट टेक आहे डॉक्टर वेळ कमी तरी फार महत्वाचा मुद्दा असा आहे मोक्ष आणि व्यवसाय याचा काही संबंध आहे काम मोक्ष या चार गोष्टी आहेत ते चतुर्वीद पुरुषार्थ म्हणून सांगलेले आहेत आणि भारतातल्या कोणत्याही चौदा विद्या घ्या किंवा चौसष्ट कला घ्या त्याचा संबंध हा शेवटी अध्यात्माशी येतो आणि तो जर अध्यात्माशी ये असा येत असेल तर आपल्या माणसाचं जगणं हे कशासाठी आहे जीव जीवन कशासाठी आहे असं बघत असताना मुक्ती हे प्रत्येकाचं एम असावं असं म्हटलं जातं आणि आपण फक्त अर्थामध्ये किंवा कामामध्ये अडकून पडतो किंबहुना धर्म आणि मोक्ष याच्यामध्ये जे अर्थ आणि काम आहे ते हल्ली उलटं झालेलं आहे अर्थ आणि काम बाजूलेलं आहे आणि मध्ये चेंदा मेंदा झालेला आहे तो धर्म आणि मोक्षाचा झालेला आहे तर माणसाला सेल्फ रिअलायझेशन होण्यासाठी म्हणून त्यांनी प्रत्येक काम करायला पाहिजे असं भारतीय लोकांचं किंवा तत्वज्ञानांचं म्हणणं आहे आणि त्या पद्धतीने वागायचं असेल तर ही आयुर्वेदाची कास घरायला पाहिजे आणि ते जर केलं गेलं तर मोक्षापर्यंतची जी प्रवृत्ती आहे आपल्या मनाची ती जर झाली तरच मनाला कायमस्वरूपी सुख आणि शांती मिळू शकते ज्याला आपण सच्चिदानंद म्हणतो ना तो मिळू शकतो तर हे सगळं जे प्रकरण आहे हे व्यवसायामध्ये सुद्धा जपता यायला पाहिजे तर व्यवसाय जो आहे तो चांगला फळा फुलाला येऊ शकतो आणि तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या सगळ्या मिळू शकतात अगदी खूप छान आपल्याला सल्ला मिळाला आहे यासोबतच डॉक्टरने आरोग्य सल्ल्यामध्ये आणलेला आहे सल्ला तो असा आहे की दररोज पहाटे मोकळ्या पोटी पाच ते दहा ग्राम च्यवनप्राश खाणे यामुळे व्यवसायजन्य तक्रारी दूर होतात दररोज तिळाच्या तेलाने डोक्यापासून पायापर्यंत अभ्यंग केल्यास शरीर मन कणखर राहून व्यवसायजन्य आजार निद्रानाश चिंता त्वचेचा रंग काळवणणे व वा वात व्याधी उत्पन्नच होत नाहीत दर महिन्याला ब्राह्मी तेलाची शिरोधारा सात ते चौदा वेळा केल्यास व्यवसायजन्य मानसिक विकृती उच्च रक्तदाब निद्रानाश ताणतणाव मेनिया ओसीडी यावर फायदा होतो आणि शेवटचा उपाय असा आहे की रोज रात्री एक चमचा त्रिफळा चूर्ण एक चमचा मध व अर्धा चमचा गायीचे तूप हे कोमट पाण्यासोबत घेतल्यास व्यवसायजन्य नेत्र विकार सुद्धा होणार नाही हा खूप महत्वाचा आरोग्य सल्ला आपल्याला मिळाला आहे हा कार्यक्रमातला जर काही भाग तुम्हाला पुन्हा बघायचा असेल तर तुम्ही तो बघू शकता एकवीस जानेवारीला मध्यरात्री साडेबारा वाजता आणि चोवीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता आमचा कार्यक्रम कसा वाटला हेही आम्हाला जरूर कळवा याशिवाय ज्या डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांच्यासाठी हा खास पत्ता निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य हॅलो डॉक्टर के मुंबई ॲट द रेट जीमेल डॉट कॉम इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात याशिवाय फेसबुक डॉट कॉम स्लॅश डी सह्याद्री डॉट इन इथे फॉलो करू शकतात यूट्यूब डॉट कॉम स्लॅश यूजर स्लॅश डी सह्याद्री इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात डॉक्टर खूप छान माहिती आम्हाला मिळालेली आहे तरी सुद्धा मला <coughs> असं विचारायचं आहे की बालपण तरुणपण आणि म्हातारपण यांचा संबंध कसा येतो व्यवसायजन्य आजारांमध्ये कसं होतं लहानपणामध्ये जे काही गोष्टी होतात तर ते सगळं लक्षात जर घेतलं तर कफाचे आजार लहान मुलांना होतात पित्ताचे आजार आहे ते तरुण लोकांना होतात आणि म्हातारे लोकांना वाताचे आजार होतात नक्कीच सर काही प्रश्न विचारायचे जे तुम्हाला आणि म्हणजे मला तुमच्याकडून उत्तर असे हवी आहेत की व्यवसायजन्य आजारांच्या समस्या कशामुळे उद्भवतात त्याच्यामध्ये मुख्यतः खाणं पिणं चुकीच्या होतात आणि झोप होते होते चुकीच्या वेळेला व्याधी व्याधी या होऊ नये म्हणून काय करावे अंगाला प्राणायाम करणं हे करायला पाहिजे सुट्टीच्या दिवसा व्यावसायिकांचा दिवस कसा असावा पुढच्या कामाचं नियोजन करायचं जास्ती खाण्याच्या पेक्षा उपवास करणं हे जास्त महत्वाचं असतं आणि त्याच्यावरून प्राणायाम करणं महत्वाचं असतं नक्कीच प्रेक्षक खूप छान आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि यावरून तुम्हाला असं सांगता येईल मला की आपण बिरबलाने एकदा अकबराने आणि बिरबलाला विचारलं होतं की भाकरी का करपली तेव्हा बिरबलाने उत्तर दिलं होतं की ती बदलली नाही म्हणून त्याच पद्धतीने व्यवसाय आपण वेगवेगळे निवडलेले आहे पण ते व्यवसायासोबत आपली आहार निद्रा आरोग्य ब्रह्मचर्य ऋतुचर्या यासुद्धा आपण बदलल्यात का तर त्या बदलल्या नसतील तर नक्कीच बदला आयुर्वेद तुमच्या नक्कीच नेहमीच मदतीला आहे आयुर्वेदिक उपचार तुम्हाला प्रत्येक आजारातून बाहेर काढू शकतात आणि तेव्हाच आपण म्हणू शकतो की ऑल इज वेल डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि या आम्हाला विषयावर खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद नमस्कार